जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर केली. उत्तम जानकर, सत्यशील शेरकर, सतीश पाटील, संदीप क्षीरसागर अशा एकूण 10 जणांचा यात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पुण्यातले 2 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम तर खडकवासल्यातून सचिन दोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पैठण मतदारसंघात ठाकरे गटाकडून दत्ता गोरडे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे, त्यामुळे पैठणमधून गोरडे यांची उमेदवारी आता निश्चित मानली जाते. भुसावळ मतदारसंघाची राष्ट्रवादीकडे असलेली जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे गेली आहे. शरद पवार गटातून इच्छुक असलेल्या राजेश मानवतकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी राजकुमार पुरामांना जाहीर झाली आहे, त्यामुळे काँग्रेसनं विद्यमान आमदार कोरोटे यांचं तिकीट कापल्याचं स्पष्ट झालं आहे. कैलास गोरंट्याल यांना जालना विधानसभेतून काँग्रेसनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. गोरंट्याल यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले, तसंच विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवणार अशी माहिती गोरंट्याल यांनी दिली. दक्षिण नागपूरमधून काँग्रेसकडून गिरीश पांडव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पांडव यांना उमेदवारी जाहीर होताच नागपूरच्या मेडिकल चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हिंगोलीच्या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवार घोषित करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या रुपाली पाटील ही जागा लढवतील. दरम्यान महायुतीत बंडखोरी होणार नाही असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख एजे बोराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 28 तारखेला बोराडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यवतमाळच्या दिग्रज मतदारसंघातून पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे इथे ठाकरे गट विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. लातूरच्या निलंगा इथून काँग्रेसकडून अभय साळुंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी दिल्याबद्दल साळुंके यांनी काँग्रेस पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. अकोल्याच्या अकोटमधून माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतली रस्सीखेच जोरात सुरू होती, अखेर काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. जळगाव मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जयश्री महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत निश्चित विजय मिळेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. कल्याण पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाकडून सचिन बारसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उद्धव ठाकरे गटाकडून सचिन बारसे यांना एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला. वाशिमच्या कारंजा विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अभिजित राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बंजारा समाजातील उमेदवार देऊन वंचितनं दलित बंजारा मतांचं समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक ब्रेकिंग न्यूज आती येते, किशोर जोरगेवार उद्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. जोरगेवार यांना भाजपतून तिकीट निश्चित मानलं जातं. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतं. जोरगेवार यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता, त्यामुळे त्यांनी सुधीर मुनगंटीवार आणि अमित शहा यांची भेट घेतल्याचं कळतं. मात्र जोरगेवार यांना होत असलेला विरोध शांत करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलंय. आणि आता जोरगेवार यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे, त्यांचं तिकीटही निश्चित झालं आहे. काँग्रेसकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 23 जणांच्या उमेदवारीबद्दलची घोषणा करण्यात आली. काँग्रेसनं जालन्यातून कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी दिली आहे, तर अनुजा केदार यांना सावनेरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. भंडारा इथे काँग्रेसकडून पूजा ठवकरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदार आपल्या पाठीशी असून मतदारसंघातले रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडी जागा वाटपाबद्दल उत्तम समन्वय असून नाना पटोले यांच्याशी माझा चांगला संवाद असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. पटोलेंशी बोलून जागांची अदलाबदल केल्याचंही राऊत म्हणाले. राऊत यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आमच्यात कोणताही वादविवाद नाही असंही स्पष्ट केलं आहे. नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय. शिवसेनेचे उमेदवार परस्पर जाहीर करून एबी फॉर्मही दिल्यानं नाना पटोले हे नाराज असल्याचं कळतं. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सोबत न जाण्याचा निर्णय रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आला. बुलढाण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर तुपकर यांनी ही भूमिका जाहीर केली. हिंगोलीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. हिंगोलीमध्ये ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर गोरेगावकर चांगलेच नाराज झाले. भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे असा सामना रंगणार आहे. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बोलताना चंद्रकांत दानवे यांची जीभ घसरली. दानवे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होण्यासाठी खूप प्रयत्न केले पण एका व्यक्तीमुळे पक्ष एकसंध झाला नाही असं विधान आमदार अतुल बेनके यांनी केलं. त्यामुळे बेनके यांचा रोख अमोल कोल्हे यांच्याकडे असण्याची शक्यता वर्तवली जाते. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही अशी माहिती आपचे केंद्रीय नेते संजय सिंग यांनी दिली आहे. महाराष्ट्रात आप महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचं मात्र त्यांनी आवर्जून सांगितलं. पुण्यातील हडपसर मतदारसंघात 65 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. चेतन तुपे, प्रशांत जगताप, साईनाथ बाबर यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बीडच्या केज विधानसभा मतदारसंघात भाजपला पुन्हा धक्का बसलाय. पंकजा मुंडे यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या संगीता ठोंबरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलाय. मागण्या मान्य न झाल्यानं घोलप यांनी शिवसेनेला रामराम केलाय आणि उद्या ते पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बीडच्या आष्टी मतदारसंघात महायुती तिकीट वाटपावरून आजी माजी आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 दिवस बाकी असताना तिकिटाचा तिढा कायम आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. महाविकास आघाडीत अद्यापही उमेदवारांच्या नावाची घोषणा नाही त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली. वाशिमच्या कारंजा मतदारसंघात मोठे राजकीय फेरबदल होणार आहेत. अजित पवार गटातील सई डहाके भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं कळतं. तर भाजपचे गायक पाटणी हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आंबेगाववर शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे देवदत्त निकम हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. अर्ज भरण्यापूर्वी मंचर बाजार समितीत निकम यांची जाहीर सभा असणार आहे. आंबेगाव शिरूर विधानसभेसाठी मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळेला सगळ्यांनी एकत्र बसून एका नावावर एकमत करून सांगा त्यानंतर उमेदवार ठरवणार असं आश्वासन जरांगे यांनी इच्छुकांना दिलं. सभेमध्ये भाषणाच्या वेळेला वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाखणकर यांनी दिली. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि बहिणीवर घाणेरडे शब्द वापरायचे अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे असं म्हणत अंबादास दानवे यांनी वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला. जयश्री थोरात यांच्यावरील आक्षेपारे वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. पोलीस स्टेशनच्या समोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवलं आहे.
कालची घटना अतिशय वाईट आणि न शोभणारी होती। वसंत देशमुख यांचं वक्तव्य त्यांच्या वयाला तरी शोभतं का? देशमुख यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी जयश्री थोरात यांनी केली आहे। साकूर गावातलं भाषण माझी टिंगल करणार होतं। सुजय विखे यांची गेल्या काही दिवसातली भाषणं तपासा तेच दिसेल असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे।